तो नमस्ते दोस्तों, मैं स्वप्निल जाधव नासिक स्वप्निल यूट्यूब चैनल के तरफ से आप सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं हमेशा की तरह। तो दोस्तों, आज हम अच्छी सी प्यारी सी एक कहानी सुनने वाले हैं जो हम अपने व्यूअर्स के लिए बिल्कुल शॉर्ट करके लाए हैं, बिल्कुल छान के लाए हैं। और इतनी अच्छी सुंदर कहानी है, वो कहानी सुनकर आप भी मंत्रमुग्ध हो जाएंगे, हमें पूरा विश्वास है। तो चलिए, ज़्यादा वक्त नहीं गंवाएंगे, स्टार्ट करते हैं। और हाँ, जाने से पहले एक टास्क दे देता हूँ आपको, इस अगर ये कहानी आपको अच्छी लगी तो लाइक का बटन ज़रूर दबाना, और हाँ नए हो तो सब्सक्राइब और बेल नोटिफिकेशन का ज़रूर बटन दबाना, क्योंकि ऐसी बहुत सारी सुंदर कहानियाँ हम आपके लिए हमारे चैनल पे लेके आ रहे हैं फ्यूचर में भी। रोज़ डेली एक वीडियो हमारा इस कहानी ऐसी कहानियों से सुंदर सुंदर कहानियों से सजा हुआ होता है, और सुबह 8 बजे रेडी हो जाता है, पब्लिश हो जाता है। तो दोस्तों, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट कीजिए हमारे चैनल पे, क्योंकि ये बहुत ही सुंदर सा चैनल है हमारा। तो चलिए अब स्टोरी शुरू करते हैं, चलिए। नमस्कार मंडळी, नाशिककर स्वप्निल जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। त्याचप्रमाणे मंडळी, आपल्याला माहितीच आहे की कालपासून आपण संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित शंभूराजे या कादंबरीचं श्रवण करत आहोत। काल आपण पुष्प एक म्हणजेच भाग एक मध्ये संभाजीराजेंचं लहानपण, ते संभाजीराजे दिले खानाकडून पुन्हा पन्हाळा गडावर येणे, त्याचप्रमाणे त्यांना भ्रष्टाचारी अष्टप्रधानांचा असलेला विरोध, शिवाजी महाराजांचं निधन, त्याचप्रमाणे राजा राम यांचा मंचकारोहण सोहळा आणि त्यांचा विवाह, त्यांचं विस्तृत वर्णन या शंभूराजे सिरीजमध्ये पाहिलं। मंडळी, आज आपण पुष्प 2 यामध्ये शंभूराजांच्या विरुद्ध असलेले अष्टप्रधान मंडळाचे कटकारस्थान आणि पुढचे नाट्य पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। त्याचप्रमाणे मंडळी, आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर करून ठेवा, कारण शंभूराज ही कादंबरी फक्त आणि फक्त नाशिककर स्वप्निल जाधव यूट्यूब चॅनलवरच रोज एक भाग घेऊन येत आहे आपल्यासमोर। सकाळी 8 वाजता हा नवीन भाग सादर होतो। तर चला मंडळी, पुन्हा शंभूराजे या कादंबरीच्या श्रवणाला सुरुवात करूया। मंडळी, आजच्या भागाला सुरुवात करताना आपण अष्टप्रधानांची कारस्थाने शंभूराजांविरुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अष्टप्रधानांची शंभूराजेंना छत्रपती न होऊ देण्यासाठी जी काही काही कारस्थाने होती ती बघणार आहोत, त्याचप्रमाणे पुढचे भागही बघणार आहोत। तर मंडळी, राजा रामाचे मंचकारोहण झाल्यानंतर प्रधान मंडळींनी सरसेनापती हंबीर रावांस आम्हास मिळून राजा रामाचा कार्यभाग साधावा या आशयाचे पत्र धाडले। हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते, त्यामुळे आपल्या भाच्यासाठी ते कटात सामील होतील असे अष्टप्रधान मंडळींना वाटले। मंडळी, मोरोपंत, प्रल्हाद मिराजी आणि अण्णाजी दत्तो
या मंडळींनी संभाजीराजेंना अटक करण्यासाठी रायगडाहून पन्हाळा किल्ल्याकडे प्रस्थान केले. वाटेत कराड जवळ हंबीरराव मोहिते यांना सोबत घेऊन संभाजीराजेंना कैद करावयाचा त्यांचा मानस होता. पण कराडच्या छावणीत आल्यानंतर हंबीरराव मोहित्यांनी या प्रधान मंडळींनाच कैद करून कोल्हापूरला पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली. संभाजीराजे हेच खरे गादीचे वारस आहेत. मोघलांच्या प्रचंड अशा फौजेशी सामना करण्याची ताकद फक्त संभाजीराजेंकडेच आहे हे हंबीररावांना माहीत होते. त्यातच मोघल सुभेदार बहादूर खान स्वराज्याच्या तोंडाशी आला होता. अशा वेळी राजारामाला गादीवर बसवून स्वराज्याचा आत्मघात करण्यासारखे होते. या कठीण समयी संभाजीराजेंसारख्या खंबीर राजाची स्वराज्याला आवश्यकता होती. हे जाणून हंबीर मामा सारखा मुत्सद्दी सेनानी संभाजीराजेंच्या बाजूने उभा राहिला. सेनापती संभाजीराजेंकडे गेल्यामुळे प्रधान मंडळींचे सर्व कारस्थान धुळीस मिळाले. पन्हाळा किल्ल्यावर मोठ्या उदार मनाने संभाजीराजेंनी या सर्व मंडळींना माफ केले. मंडळी यानंतर बघूया संभाजीराजेंचा राज्याभिषेक कसा झाला. मंडळी पन्हाळा किल्ल्याहून रायगडाला रवाना होताना संभाजीराजेंनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर दारुगोळा धनधान्य पाठविण्याची व्यवस्था केली. किल्ल्याची मजबूती करण्याकडे सर्व किल्लेदारांना लक्ष द्यावयास सांगून आवश्यक साधन सामग्री प्रत्येक किल्ल्यावर पाठविली. यानंतर संभाजीराजेंनी रायगडाला प्रस्थान केले. रायगडाची जनता आपल्या राजाचं स्वागत करावयास गडावर हजर होती. सन 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजेंचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला. या प्रसंगी त्यांनी सर्व अष्टप्रधान मंडळींना माफ केले व परत सर्वांस अष्टप्रधानात स्थान दिले. पण पुन्हा काही महिन्यांनी या मंडळींनी बंडाळीला सुरुवात केली. तेव्हा ही कायमची बंडाळी मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली गावात हत्तीच्या पायी दिले. यानंतर मंडळींनो पुराणपूरची मोहीम संभाजीराजेंनी आखली. शत्रू तोंडाला आल्यामुळे ती वेळ स्वस्थ बसण्याची नव्हतीच. संभाजीराजेंनी लगेच बुऱ्हाणपूरची मोहीम आखली. बुऱ्हाणपूर हे मोघल राजवटीतील सुरतेनंतर असणारे दुसरे सधन शहर होते. त्यामुळे शहर लुटून मोघलांचा आक्रमण उधळून लावण्यासाठी हंबीरराव मोहिते यांनी बुऱ्हाणपूरवर चाल केली. मोघलांचा इतिहासकार खाफिफ खान याने या लुटीचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. बुऱ्हाणपूर शहराच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर 7 पुरे होते. मराठ्यांनी ते पुरे घेरले. मराठ्यांनी शहरावर इतक्या अनपेक्षितपणे हल्ला केला की शहरातील लोकांना एकही पैसा हलवता आला नाही. देशोदेशीचे जिन्नस, जडजवाहीर, सोने नाणे, रत्ने यांनी भरलेली बाजारपेठ मराठ्यांनी लुटली. मंडळींनो यानंतर झाला मोघलांशी लढा सुरू.
सन 1681 साली औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर औरंगजेबा विरुद्ध बंड करून संभाजीराजेंना येऊन मिळाला। मराठ्यांचे राज्य जिंकणे आणि शहजादा अकबरा शासन करणे हे दोन हेतू मनात ठेवून औरंगजेबाने दक्षिण मोहीम आखली। प्रचंड सैन्यासह व नामांकित सेनानींना घेऊन त्याने दक्षिणेला कूच केली। वाटेतील गावागावात विध्वंस करत तो नोव्हेंबर 1681 सुमारास औरंगाबादला पोहोचला। नाशिकजवळ असलेल्या रामशेज किल्ल्याला मोगल सेनानी शहाबुद्दीन खानने वेढा घातला। यानंतर सिद्धीचा बंदोबस्त। मोगलांचे स्वराज्यावर आक्रमण आले होते, याचा फायदा घेऊन सिद्धीने कोकण किनारपट्टीवर खूप उच्छाद मांडला होता। सिद्धीला मोगल, इंग्रज व पोर्तुगीज यांची मदत मिळत होती। 1682 मध्ये संभाजीराजांनी सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला। प्रथम संभाजीराजेंनी सिद्धीच्या हापशी मिल्खावर हल्ला करून तो जिंकून घेतला, कारण सिद्धीला तेथून रसद मिळत होती। राजापुरी गावातून नजरेच्या टप्प्यात असलेल्या जंजिरा किल्ल्याला दर्यात बुडवण्याची विचार करून संभाजीराजेंनी आक्रमण केले, पण किल्ल्याच्या बुरुजापर्यंत मराठ्यांच्या तोफेचा मारा पोहोचत नसल्यामुळे जंजिराचा बुरुज शाबूत होता। सिद्धी खैरतने किल्ल्याचा बंदोबस्त मोठा चोख ठेवला होता। सिद्धी खैरतच्या कलाल, बांगडी, लांडा, कासम, चावरी या मोठ्या तोफांच्या माऱ्यापुढे मराठ्यांची गलबते दर्यात बुडू लागली होती। अशा वेळी संभाजीराजेंनी थारशी निर्णय घेतला। ओहोटीच्या वेळी समुद्रात भराव टाकून पूल बांधण्याचे ठरविले, जेणेकरून तोफेच्या मारा जंजिराच्या बुरुजापर्यंत पोहोचे। समुद्रात काही अंतरावर भराव टाकल्यानंतर मराठ्यांनी आपल्या मोठ्या तोफा काढून किल्ल्यावर मारा चालू ठेवला, त्यामुळे किल्ल्याचा बुरुज कोसळून किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी आगी लागली। रात्रीच्या वेळी सिद्धी खैरत व कासम किल्ला सोडून इंग्रजांच्या आश्रयाला मुंबईला पळून गेले। किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असे वाटले असतानाच मोगल सरदार हसन अली खान कल्याण मार्गे रायगडच्या दिशेने येत असल्याचे समजल्यामुळे संभाजीराजेंना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली। संभाजीराजेंनी जंजिरा खिळखिळा केल्यामुळे सिद्धीने पुन्हा मराठी मुलखात पाय टाकण्याचे धाडस केले नाही। संभाजीराजेंनी एकाच वेळी मोगल, सिद्धी, औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशी लढा केला। तर मंडळींनो, या पुढचा शंभूराजेंचा परकीयांशी असलेला संघर्ष कोणत्या निर्णायक टप्प्यावर जातो हे आपण उद्या प्रकाशित होणाऱ्या भागात जाणून घेऊ, पुष्प तिसरे ह्या भागात। तर मंडळींनो, तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा। आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला, यापुढचे व्हिडिओ कसे असावेत याविषयी सूचना करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। तर मंडळींनो, मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो। भेटूया उद्या सकाळी 8 वाजता प्रकाशित होणाऱ्या पुष्प तिसरे म्हणजेच भाग तिसऱ्यामध्ये। तर मंडळींनो, आता मी निरोप घेतो। नमस्कार, शुभरात्री।